नमस्कार, मी आरजे बंड्या. तुम्ही ऐकत आहात 95 बिग एफएम. धुन बदल के तो देखो, एकदम मम्माज बॉय आहे मी. का तुम्हाला अनुभव आहे? आणि मग हो, कहते ना की मागे वळून पाहिलंच नाही, मग पुढे पुढेच जात राहिलो. म्हणजे अजून चालू आहे आणि पुढे चालू राहावं, कारण याची सवय झाली मॅम. आता हे याचं व्यसन लागलंय आणि अवघड होईल. म्हणजे हो, नाशिक ते पुणे प्रवास कसा होता? नाशिक ते पुणे बरोबर. सहज म्हणालो नाशिक ते पुणे, म्हणजे ठीक आहे. मॅम तुम्हाला आठवण सांगतो नागपूरची. नागपूर इज द सिटी. इथे मला इथे तुम्ही चौक म्हणत नाही, इथे तुम्ही स्क्वेअर म्हणतात ना. कुठल्या तरी स्क्वेअरला मी एका मोबाईलचा रोड शो करत होतो तेव्हा मला फोन आलाय इंटरव्ह्यूसाठी. नागपूर आपण प्रश्न काय होता? सॉरी बंड्या. हा म्हणजे आणि माझा शो जरी ऐकला तरी अपडेटेड असलं असं वाटतं लोकांना. छोट्याशा ब्रेक नंतर धन्यवाद. नमस्कार, बीसीएन न्यूजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे, रेडिओ जगतातलं असं मोठं व्यक्तिमत्व आहे पुण्यामध्ये, ज्याचं नाव बंड्या या नावाने त्याला ओळखलं जातात. आरजे बंड्या अगदी बरोबर ओळखलं. आज आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत बंड्या या नावामागचे किस्से. सोबतच FM रेडिओवर जेव्हा ऑन एअर जातानाची किस्से आणि या क्षेत्रात आल्यावर कशा प्रकारे त्यांचं आयुष्य बदलून गेलंय त्याबद्दल. नमस्कार बंड्या, खूप खूप स्वागत आहे बीसीएन न्यूजच्या. बीसीएनच्या सगळ्या दर्शकांना मला नमस्कार. माझं नाव आरजे बंड्या. मॅडमनी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की खूप मोठं नाव. सो नाव मला माहीत नाही पण मी मोठा आहे. सो हे आहे मोठा असं म्हणायचं. जनरली असं म्हटलं जातं की मूर्ती लहान कीर्ती महान, पण इथे कीर्ती पण महान आहे आणि मूर्ती पण महान आहे. फारच महान आहे ती, थोडी कमी करायला पाहिजे. बिलकुल. सगळ्यात प्रथम मला बंड्या, बंड्या हे नाव सगळ्यांना माहिती आहे की बंड्या हा बिग FM एक प्रसिद्ध आरजे आहे, पण बंड्या या नावामागचं नेमकं काय कारण आहे आणि बंड्या नाव कसं पडलं आणि रिअल नाव काय आहे? ऐकायला खूप आवडेल. माझं काय असतं की आपल्याला जे नाव ओळख देतं तेच नाव आपलं खरं नाव असं आपण मानून चाललं पाहिजे. अर्थात माझं कागदावरती नाव, म्हणजे कागदोपत्री आपण ज्याला म्हणतो ते नाव वेगळं आहे. ते माझ्या काही खास जवळच्या लोकांना माहिती आहे आणि ती माझी इतकी खास लोक आहेत की ती कोणालाच सांगत नाही. त्यामुळे मी माझं नाव बंड्या सांगतो. आता 15 वर्ष झाली बंड्या नावानंच मी रेडिओवरती काम करतो आणि माझ्या आईवडिलांना पण आता सवय झाली, ते मला बंड्याच म्हणतात. काय बंडू शेट कुठे आहे? नागपूरला आहे. काय चाललं? म्हटलं बीसीएन न्यूजच्या ऑफिसमध्ये बसलो आहे, क्षितिजा मॅडम बरोबर इंटरव्ह्यू करतो. असं आई आणि बाबा पण आता असंच म्हणतात. पण ते बंड्या नावाच्या मागचा किस्सा इंटरेस्टिंग असा आहे की जेव्हा 15 वर्षापूर्वी मी रेडिओमध्ये आलो, म्हणजे तुमच्या प्रश्नाकडे मी आता येतो, तर तेव्हा ते नाव कसं पडलं? तर जसं तुमचं नाव क्षितिजा आहे, आता क्षितिजाचा अर्थ क्षितिज आपण जे म्हणतो की हा तसं ते नजर जाईल तसं ना. हा पण आता तुम्ही नजरेत मावताय ना. सो जसं आपलं नाव असतं तसे आपण असू असं नाही. तर माझं जसं जे नाव आहे ना मला तसं मी बिलकुल नाही आहे, अजिबात नाही आहे. पण तुमच्या आतमध्ये कोणी ना कोणीतरी असतं. म्हणजे क्षितिजामध्ये एखादी द्वाड मुलगी असू शकते, शांत मुलगी असू शकते, मस्तीखोर असू शकते, चिडकी पण असू शकते, काय सांगता येत नाही, मारणारी पण असू शकते. क्षितिजा इतकं गोड नाव असताना तिच्या आतमध्ये काहीतरी वेगळी असू शकते. सो ज्यावेळी आम्ही सगळे सिलेक्ट झालो होतो रेडिओ जॉकी म्हणून, तेव्हा तुमच्या आतमध्ये एक असं व्यक्तिमत्व लपले त्याला आपण नाव देऊ शकतो. आणि म्हणून मग आमची ती एक टेस्ट घेण्यात आली. तो 2007-08 काळ होता आणि त्यावेळी महाराष्ट्रामध्ये नुकतेच डान्स बार बंद झाले होते, ती सगळी प्रोसेस सुरू होती. आणि जे टास्क सांगतो म्हणजे त्याचं कनेक्शन सांगतो, मग 3 टास्क मला दिले होते. पहिला टास्क होता, हे मी बऱ्याच वेळा सांगितलं माझ्या वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये, की डान्स बार बंदीचा तो सगळा काळ होता आणि मग मला त्या टास्कसाठी उभं केलं. कसं का? तर माझ्या आतमध्ये कोण लपलं हे काढायला, म्हणजे मला जे काही टास्क दिले ते मी कसे रिॲक्ट करतो हे दाखवायला. आणि मी पहिल्यापासून फार आगाऊ आहे, म्हणजे प्रचंड द्वाडे. म्हणजे मी शाळेतल्या शिक्षकांना पण काही शिक्षकांना रडवलं आहे, अर्थात काहींनी मला रडवलं. म्हणजे प्रत्येक शिक्षक असतात ते सगळे असे शांत नसतात, मग ते काही माझ्यासारखे पण असतात, माझ्या वरचे असतात, हां तेही म्हणणं असतात, तर त्यांना पण रडवतो. तर लहानपणापासून जागाव आहे. सो मी ते त्यांनी टास्कसाठी मला बोलवलं आणि आम्ही सगळे बाकी सगळे सिलेक्टेड रेडिओ जॉकीज बसलेले होते. त्यांनी मला पहिला टास्क दिला की डान्स बारमध्ये नाचणाऱ्या ज्या मुली आहेत तर त्या कसा डान्स करतात. अर्थात एखाद्या व्यक्तीला असं वाटलं असतं की बापरे हे काय टास्क मला दिला. म्हटलं एवढंच ना, सोपं आहे, ते मी करू शकतो. मी त्यांना विचारलं, म्हटलं त्या घरातून बाहेर पडतात आणि फ्लोअरवर जातात हा सगळा प्रवास तुम्हाला सांगू का? तर ते म्हणाले तुला जमेल तसं कर. आणि मग मी ते खूप
बिंधास्तपणे करून दाखवलं. नंतर दुसरा प्रश्न असा होता की एक मुलगा आहे आणि तूही मुलगा आहे, तुम्हाला लग्न करायचं आहे आणि तुम्ही दोघं एकमेकांना लाईक करतात, पण तुझला विचारायची हिंमत नाही, दोन वर्षाने त्यानं तुला विचारलं तर ते तू ॲक्सेप्ट कसं करशील. तेव्हा नाटकात काम करताना, एक नाटकात मी काम करत होतो तेव्हा माझा एक मित्र तसा तो रोल करत होता, त्यामुळे मला त्याची ती देहबोली वगैरे सगळं माहिती होतं. तेही मी अगदी बिंदास केलं, म्हटलं एवढंच काय सोपं आहे वगैरे वगैरे. नंतर त्यांनी मला माझ्या शहराबद्दल बोलायला लावलं, तिथे मी थोडीशी माती खाल्ली. त्यामुळे तुझ्या शहराबद्दल बोललो, तर मी मूळ नाशिकचं आहे, तर म्हटलं कुठल्या भाषेत बोलू, तर ते म्हणाले सांगतो आम्ही तुला भाषा. मग मी मराठीमध्ये सुरू झालो, आधी मी आधी मराठीत बोल, मग श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरीमध्ये तुमचं स्वागत, हिंदी और इधर पंचवटी है और पंचवटी में तपोवन है और उधर बहुत मंदिर है, उधर प्रभू श्रीरामचंद्र राहून गेलेले है. सो ते माझ्या हिंदीला थोडंसं मराठी टच होता आणि इंग्लिश. अँड देर इज वन विलेज, गाव त्र्यंबकेश्वर, बारा ज्योतिर्लिंग, इंग्लिश गणलं. हां, सो त्यांच्या असं लक्षात आलं की एक कुणालाही न घाबरणारा, आपण ह्याला काहीही करायला लावलं तर हा बिंदास्तपणे करतो, पण याच्यामध्ये ना एक एक मराठीपण आहे, एक मराठीपण, हा मराठीपण आहे त्याच्या. हिंदीला इंग्लिशला मराठीचा वास आहे, गंध आहे, हा कुणाला घाबरत नाही, पण हा याच्या बाबांना जास्त घाबरत असावा असं वाटतं. म्हणजे तो दाखवतो की फार बिंदास्त आहे आणि हे आहे, पण कुठेतरी त्याच्यामध्ये ते मराठीपण आहे, तो एक थोडासा बुजरेपणा सुद्धा आहे. पण या सगळ्याचं एक मिक्सर केलं ना तर एक निष्कर्ष असा निघाला की हा टिपिकल मराठी मुलगा आहे. ज्यावेळी आपण एक टिपिकल मराठी मुलाचा विषय करतो द्वाड, तर ऑब्व्हियसली त्याचं नाव बंड्याच असू शकतं. म्हणजे क्षितिजा, जेव्हा तुम्ही लहान असाल तेव्हा आई गल्लीत सांगत असेल आमची क्षितिजा खूप बंड आहे, आमची क्षितिजा खूप बंड आहे, म्हणजे मुलगा मुलगी नाही ते बंड आहे, तर बंडचं बंड्या आणि बंडी म्हणजे मुलगी असेल तर. सो ते तसं नाव पडलं, एकंदरीतच बंडपणामुळे हा बंड्या झाला आहे. आणि मग रेडिओवरती पण बंडपणा करता येतो. नाशिक ते पुणे प्रवास कसा? बस नाही, नाही तो बसनीच होणार किंवा ट्रेन, आता गाडी नाही होतो तेव्हा ट्रेन नव्हत्या. कसा प्रवास होता? अच्छा, कसे अप अँड डाऊन्स आले? व्यावसायिक प्रवास, अप अँड डाऊन्स. मॅम मी तुम्हाला सांगू का, मी माझं काम आज पण खूप एन्जॉय करतो, मी खूप धमाल करतो. अप अँड डाऊन्स सांगायचे तर नाशिक मध्ये मी सुरुवात केली आणि मी मम्माज बॉय आहे, एकदम मम्माज, मम्माज बॉय आहे मी, का तुम्हाला अनुभव आहे मी. सो मम्माज बॉय मी आहे. सो तो असा आहे की म्हणजे बेटी वगैरे मी घेणारा वगैरे असा. सो जेव्हा मी नाशिकमध्ये रेडिओ जॉईन केला तेव्हा ऑफिसला जात असताना आई मला उठवायची, बाजूला चहा ठेवायची. वर्षभर मी तिथे गेलं, पण सोलापूरला गेलो आणि सोलापूरला आई नव्हती तिथे. सो मग मला चांगल्या सवयी लागायला सुरुवात झाली, म्हणजे आईने खूप चांगले संस्कार आणि सवयी लावल्या, सुधारतो आहे. हां, असं हळूहळू मग तिथे ॲक्च्युअल मी सोलापुरात असतानाच बिग एफ एमला रेडिओ ॲक्च्युअल शिकलो, कारण सुरुवातीच्या काळात ना आम्हाला आजूबाजूला खूप लोक होती मदत करायला, पण सोलापुरामध्ये आमची स्टुडिओतल्या लोकांची संख्या कमी होती. मग म्युझिक काय असतं, मग हे गाणं इथेच का वाजतं, आपण इथे हेच का बोललं गेलं पाहिजे, किंवा ह्यानंतर असंच का बोललं गेलं पाहिजे, मग इथे टाईम चेकच का असतो, इथे वेदर अपडेटच का असतात, इथे ट्राफिक अपडेटच का असतात, इथेच आपण प्रश्न का विचारायचा, इथेच आपण उत्तरासाठी लोकांचा कॉल का घ्यायचा. सो ही जी सगळी प्रोसेस जी आहे ना, ॲक्च्युअल रेडिओ चालतो कसं, हे 5 वर्षात तिथे शिकायला मिळालं. आणि मग आपण शिकत असताना धडपडतो, आपण शिकत असताना अडखळतो, आपण शिकत असताना खूप काही शिकून जातो, कधी आपण विसरून जातो. तर याला अप अँड डाऊन्स म्हणत असाल तर कदाचित ते अप अँड डाऊन्स असतील, पण माझ्या काही सिनियर लोकांनी गायडन्स दिला, कधी मी शिकलो, कधी धमाल मस्ती मजा करतच, कारण मला त्याची आवड होती. म्हणजे एखाद्याला जर क्रिकेट खेळायला आवडतं आणि त्याला सांगितलं की तू क्रिकेट खेळ, तर तो खेळणार, पण त्याला कधी बॉल लागणार आहे, कधी तो आऊट होणार आहे, कधी तो सिक्स मारणार आहे, त्रास नाही होणार, हा त्याला त्रास नाही होणार, अगदी तसंच. हा पण तिथे खाण्यापिण्याचे जरा सुरुवातीला वांदे झाले, कारण नाशिकहून सोलापूरची खाद्य संस्कृती खूप फरक आहे त्याच्यामुळे, पण नंतर ती पण मी आपलीशी केली आणि मी खवई आहे त्याच्यामुळे. अप अँड डाऊन्स असं नाही म्हणणार मॅम, पण शिकत गेला, शिकत गेलो. बरोबर, आपण म्हणतो की आपल्याला कुठल्या क्षेत्रात जायचं असेल तर आपण लहानपणीपासून इन्स्पायर होतो, किंवा मोठे झाल्यावर पण आपल्याला वाटतं की हा मला याच्यासारखं व्हायचं आहे, असं काय? म्हणजे तू कसं काय या क्षेत्राकडे वळलास? मी फार अपघाताने आलो मॅडम याच्याकडे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझे बाबा गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला होते आणि त्यांना 7:30 घर सोडावं लागायचं आणि संध्याकाळी ते 5:30 यायचे आणि नेहमी असं क्लीन शेव राहणार ते. सो सकाळी ना, ह्या बाबा लोकांची एक सवय असते, पप्पा लोकांची, तिथे पप्पा डॅडी बाबा
सो बाबा लोकांची एक सवय असते डॅडी लोकांची की ते सकाळी उठले की छान शेविंग वगैरे करणार आणि मग ना ते रेडिओवरती गाणी लावणार बरोबर ना त्याशिवाय त्यांचं शेविंग होईल मला कळत नाही की त्यामुळे काय ब्लेडला धारबीर येते काय काय माहिती नाही हा आणि एकदम क्लीन शेव पण ते आमच्या घराचा रेडिओ होता माझ्या बेडच्या वरती एक असं बनवलं होतं त्याच्यावर तो रेडिओ होता आणि मी खाली झोपलेलो असायचो सो बाबा 6-7 तिथे शेविंग करायचे आणि गाणी ऐकायचे तो रेडिओ लावला सकाळच्या प्रसारण सभेत तुमचं स्वागत आणि माझा डोकंचा झोपमोड व्हायची मग मी तो रेडिओ बंद करायचो पुन्हा झोपायचो 5 मिनिटांनी ते पुन्हा चालू करायचे म्हणजे मला लहानपणी रेडिओ अजिबातच आवडत नव्हता अच्छा हां पण तुम्हाला सांगतो मॅम आयुष्यामध्ये आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टीच आपल्याशी कराव्या लागतात अगदी बरोबर हा मला वाटलंच नव्हतं की मी रेडिओ कधी काही लहानपणी वैतागून रेडिओ बंद करणार मी आज सगळ्यांना सांगतो की प्लीज रेडिओ ऐका मला ऐका आणि नंतर शाळेमध्ये असताना स्पर्धा मग वक्तृत्व स्पर्धा मग कथाकथन स्पर्धा बालनाट्य स्पर्धा वादविवाद स्पर्धा त्याही उत्तम केल्या मी म्हणजे डिबेट मला आवडतं असल्यामुळे अगदी आणि मग ते सगळं करत 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 मग ते काय भाषेचे संस्कार असतील कसं बोलायचं काय बोलायचं असं ते सगळं वाढत वाढत गेलं आणि मी नंतर रोड शोज करत होतो काही इव्हेंट्स करत होतो सूत्रसंचालन निवेदन अँकरिंग वेगवेगळे प्रकार ते सगळे करत होतो आणि त्यावेळी मला ह्या रेडिओ स्टेशनकडनं ऑफर आली आणि मग मी ती स्वीकारली आणि मग ओके येते ना की मागे वळून पाहिलंच नाही मग पुढे पुढेच जात राहिलो म्हणजे अजून चालू आहे आणि पुढे चालू राहावं कारण याची सवय झाली मॅम आता हे याचं व्यसन लागलं आणि अवघड होईल म्हणजे हो बिलकुल ज्याप्रमाणे सांगितलं की सूत्रसंचालन आहे रोड शोज आहे अँकरिंग आहे नागपुरात तू आज आलेला आहेस पुणे मॅम तुम्हाला आठवण सांगतो नागपूरची नागपूर इज द सिटी इथे मला इथे तुम्ही चौक म्हणत नाही इथे तुम्ही स्क्वेअर म्हणतात ना कुठल्या तरी स्क्वेअरला मी एका मोबाईलचा रोड शो करत होतो तेव्हा मला फोन आलाय इंटरव्ह्यूसाठी या नागपुरात बसून सीताबर्डीच्या एका हॉटेलात बसून फोनवर इंटरव्ह्यू मी दिलाय त्यामुळे नागपूर माझ्यासाठी खूप महत्वाचं शहर आहे आणि लक्की म्हणजे इथेच सीताबर्डी एरिया आहे मला आणि तिथे लागली काहीतरी हॉटेल आहे हॉटेल श्रावण वगैरे पण आहे काहीतरी तिथे मला एक्झॅक्टली आठवत नाही म्हणजे हॉटेलचं नाव पण तू तिथे रोड शो मध्ये काय बोलतोयस तर ते धडाधड मी बोलून दाखवलं कारण मी ते नाशिकपासून करत होतो आणि मग त्यांनी सांगितलं की अरे तू बरं बोलतोस एक काम कर तू उद्या येतोस का म्हटलं असं मला मध्येच सोडता नाही येणार रोड शो मी कॉन्ट्रॅक्ट केलं पण संधी चालू आली होती मॅम ह्या नागपुरातनं बंड केलं मी माझ्या इव्हेंट मॅनेजरला म्हटलं मी चाललो माझा उद्या रेडिओ जॉकीचा इंटरव्ह्यू आहे त्यांनाही विचारा मी सहकार्य केलं दुसरा त्याला अँकर मॅनेज करावा लागला त्यांनी तो केला मग मी ते महानगर एक्सप्रेस म्हणून म्हणजे नागपूरवरून भुसावळला गेलो इथे धर्मेश म्हणून माझा मित्र धर्मेंद्र मे बी त्याने मला इथे ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसवलं मग मी भुसावळला गेलो महानगर एक्सप्रेस महानगरी का महानगरी एक्सप्रेस आहे ती मुंबईवरनं पुढे जाते आणि पुन्हा एक मुंबईला पण जाते त्या दोन्ही एका वाजता भुसावळ स्टेशनला अशा पास होतात तर काही लोक म्हणाले महानगरी गेली माझी इंटरव्ह्यूची वेळ टळली असती ती म्हणाली मुंबईहून पुढे जाणारी गेली मुंबईकडे जाणारी आहे मग ते भुसावळवरून मी नाशिक रोडला पोहोचलो म्हणजे माझ्या गावाला पोहोचलो मग मी नागपूर आपला प्रश्न काय होता सॉरी प्रश्न हाच होता की म्हणजे नागपूरमध्ये तुम्ही आले आहात पुणे जे आहे जिथे आपण म्हणतो की गणपती उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात आणि हर्षोल्लासात साजरा होतो आपण बघतो की फॉरेनर्स देखील गणपती उत्सवासाठी पुण्यामध्ये येतात तर अशा वेळी तू नागपुरात आलाय म्हणजे काही ना काही कामानिमित्त आला असेल तर काय काय सांगशील आमच्या दर्शकांना नागपूरमध्ये मी खरं तर आलो की BCN न्यूजमध्ये माझा इंटरव्ह्यू प्लॅन होता त्यासाठी मी पुण्याचा भव्य दिव्य गणपती उत्सव जो आहे त्याला आज सुट्टी देऊन मी इथे आलेलो आहे ही अत्यंत नागपुरात आल्यानंतर पहिली चांगली गोष्ट कोणती झाली तर मला आमचे पाटील सर आहेत ते भेटले मोहिते सर एक मोठं नाव आहे नागपुरातलं ते भेटले त्याच्यानंतर मग मी आपल्या ऑफिसला आलो तिथे इंटरव्ह्यू प्लॅन होता त्याच्यामुळे ती धमाल आली आणि आता कोराडी औष्णिक विद्युत केंद्र जे आहे तिथे आजच्या तारखेला म्हणजे 7 सप्टेंबरला संध्याकाळी एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी मी आलो याच्या आधी पण मी आलेलो आहे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या सगळ्याच ग्रेट मंडळींबरोबर त्यांच्या फॅमिलीजबरोबर मला वेळ घालवता येणार आहे 3 वर्षापूर्वी पण मी आलो होतो 3-4 वर्षापूर्वी आणि आता आज मला तो वेळ स्पेंड करता येणार आहे सो थँक्यू नागपूर नागपूर भारी आहे नागपूर भारीच आहे आणि नागपुरातली लोक पण भारी आहे अरे एक नंबर लोक म्हणजे अगदी संत्र्यासारखी गोड आहे आंबट गोड आहे नाही गोडच आहे आम्ही गोडच संत्री खातो
आंबटपणा अजून मी काही अनुभवला नाही नागपूरचा. ठीक आहे, चांगलं आहे. मला सांग की ऑन एअर जाताना अशा काही धमाल मस्ती झाल्या असतील ज्या कदाचित ऑन एअर गेल्या असतील आणि त्यामुळे पण बंड्या जो आहे आणखीन त्याला वाव मिळाला असेल किंवा अशा काही गोष्टी लक्षात आहेत की ज्या तू आमच्या दर्शकांना सांगू इच्छितो. नाही, 100% कसं आहे की बंड्या नावाचा फायदा खूप आहे मॅम. म्हणजे जर मी काही चुकीचं बोललो तर लोक म्हणतात की बंड्याच बोलल्या ना, सोड ना. काही भारी बोललो तर अरे कभी कभी बच्चों से भी कुछ सीखना पडता आहे, त्यामुळे याचा ॲडव्हान्टेज खूप आहे. क्षितिजानं कसं काही चुकीचं नाही बोललं पाहिजे, क्षितिजा कसं छानच बोलली पाहिजे, क्षितिजाच्या बोलण्यात चूक नसावी, त्यामुळे याचा ॲडव्हान्टेज खूप मिळतो. बऱ्याच वेळा जीव फंबल होतो, अडखळतो, म्हणजे आता आपण बोलताना थोडंसं अडखळलो असेल मी किंवा काहीतरी असं माझ्याकडनं निघून गेलं असेल, तर ते ऑनर पण होतं. जेव्हा रेडिओवरती आम्ही बोलत असताना असं म्हणतो ना की आम्ही तुमचे मित्र आहोत, तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी आम्हाला सांगा, आपण गप्पा मारूया. सो आपण फ्रेंडशिपमध्ये गप्पा टप्पा करत असताना कट्ट्यावरती जसं आपण नॉर्मल बोलतो अगदी तसंच रेडिओवरती मी बोलण्याचा प्रयत्न करतो. काही मंडळी आढेवेढे घेऊन काहीतरी वेगळे आवाज काढून काहीतरी लय लावून बोलायचा प्रयत्न करतो असं मी करत नाही. म्हणजे बाहेरसुद्धा मी तुमच्याशी जसं बोलतो तसंच आत्ता इथे बोलतो आहे, रेडिओवरती पण असंच बोलतो. धमाल किस्से म्हणजे टेक्निकल किस्से खूप होतात. आमचं एक कन्सोलचं PGM नावाचं एक बटन असतं, मग माईक चालू करावा लागतो. मग माईक चालू केला PGM ऑन असेल तर ते ऑन एअर जाईल, राईट. बऱ्याचदा माईक ऑन राहतो, PGM पण ऑन असतं आणि मग गाणं सुरू आहे आणि मग नको त्या गप्पा स्टुडिओमध्ये होत असतात आमच्या शो प्रोड्युसर बरोबर टीम बरोबर. तर असं बऱ्याच वेळा होतं. कधी कधी ते फेडर्स असतात गाण्यांचे, मग आम्ही नाही का ती गाणी म्हणजे आता ती गाणी आम्ही अर्धी वाजवतो किंवा ते तो भाग वेगळा आहे त्याच्यात नको जायला, आपण त्याची काही कारण आहेत, पण ती अशी फेडर्स खाली घेतो आम्ही, राईट. आणि मग नमस्कार 95 BFM तुम्ही ऐकत आहात आणि मी आहे तुमचा RJ बंड्या असं ते खाली घेतल्यानंतर बोलून झालं की ते वर करायचं विसरतो. मग त्यामुळे एक फेडर खाली असेल तर दुसऱ्या फेडरवरचा इलिमेंट वाचतो जो खालचा तिथे ऑफेअर होतं. मग दंग होतो ऑफिसमध्ये, अरे ऑफेअर झालो. मग आमचा स्टेशन इंजिनियर धावत येतो, तो आधी बघतो बंडा शो करतोय ना डेफिनेटली फेडर खाली असेल याचा. मग तो फेडर वर करतो, तो म्हणतो तुला कळत नाही का, आता नाही कळत 15 वर्ष झाली काय करू. म्हणजे याला पण नाही, ऑफेअर जर झालं तर मग थोडस ऐकून घ्यावं लागतं. पण चुकलो ना की मग सांगतो अरे आज ना बटाट्याची भाजी खाल्ली ना मला आवडत नाही त्यामुळे असं झालं, का रे आज मी व्हाईट कलरचा शर्ट घातला आहे त्याच्यामुळे कदाचित असं झालं. म्हणजे बंड्या चुकला म्हणजे काहीतरी बंड्याच्या मना व्यतिरिक्त झालं त्यावेळेस बंड्या चुकतो असं नाही, असं सांगावं लागतं. कधी कधी माणूस आहे ना चुकतो ना, आणि सतत बोलायचे 4-5 तास तुम्हाला, मग त्याच्यामध्ये चूक होऊ शकते. म्हणजे चुकतो आम्ही पण सांभाळून घेतो. ते तुम्ही पण रेडिओ ऐकताना तुम्हाला कळलं असेल की चुकतोय आणि हा सांभाळला काहीतरी आणि बंड्या असल्यामुळे चालून जातं. इनफॅक्ट सगळ्यांचंच चालतं, पण थोडंसं नावाचा फायदा होतो ही गोष्ट खरी आहे. मला सांग की आपण बघतो की हे ग्लॅमरचं आजकालचं जे विश्व तयार झालेलं आहे, प्रत्येक यूथ जो आहे त्याला असं वाटतं की मला पटकन ओळख मिळावी, मी लवकरात लवकर म्हणजे स्टार बनावा. आणि या म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करता RJ असेल किंवा अँकरिंग असेल याकडे आजकालचं यूथ खूप वळतं आहे. आणि मग नाही त्यांना त्यांच्या मनासारखं जर झालं तर ते कुठेतरी डाऊन होतात, मोरल डाऊन होतो. आणि मग अशा वेळेस आपण बघतोय की तू पण बघतोय कशा प्रकारे आजकालची मुलं वागतात, तर अशा युथला तू काय संदेश देऊ इच्छितो? युथला संदेश देणार इतका मी मोठा नाही, कारण मी स्वतः युथ आहे, मला अजून खूप अचीव्ह करायचं आहे. पण ना जसं बघा की ज्यावेळी एखादा इंजिनियर होतो की नाही मॅम, तर तो ना फर्स्ट स्टँडर्डपासून 12वीपर्यंत अभ्यास करतो. आता तर CET आलेल्या आहेत, आधी PCM ग्रुप असायचा, डॉक्टरसाठी PCB असायचा. तर तो 12वीपर्यंत अभ्यास करतो, मग पुढे 4 वर्ष तो इंजिनिअरिंग शिकतो, मग पुढे तो MA किंवा MTech बाकीचे डिग्री घेतो. जवळपास तो 16-17 वर्ष खर्च करतो त्याच्या आयुष्याच्या शिक्षणासाठी, त्यानंतर तो बेस्ट इंजिनियर होतो. तसंच डॉक्टरसाठी पण आहे, तसंच एखाद्या मास्टर डिग्रीसाठी अगदी PhD पण तेवढीच मेहनत आहे. सो ज्यांना रेडिओ जॉकी व्हायचं आहे त्यांनी आधी माहिती असतं, म्हणजे मला हे माहिती आहे की मला उत्तम बॅटिंग करता येणार नाही. जर मला हे माहिती आहे तर आपण स्वीकारलं पाहिजे आपल्याला हे करता येणार नाही. बऱ्याचदा ना प्रत्येकाला हिरो व्हायचं आहे, प्रत्येकाला फेस व्हायचं आहे, चेहरा व्हायचा आहे, पण त्याच्या मागे पण खूप लोक असतात. तर त्याच्यामध्ये आपण कुठे बसतो कायचा विचार करायचा. आणि सिरियसली करायचं असेल तर मी अगदी पहिलीला असल्यापासून स्पर्धांच्या माध्यमातून किंवा वेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हा बोलण्याचा जो व्यायाम आहे तो करत आलो आहे. आणि हे सगळं करता करता मला 21 वर्ष ते सगळं करावं लागलं.
आणि मग कुठेतरी सिलेक्ट झालो, त्याच्यामध्ये लक पण आहे कारण त्यावेळी जवळपास 3-3.5 हजार जणांच्या ऑडिशन्स झाल्या होत्या, मोठ्या ऑडिशन्स होत्या. सो ते थोडंसं लक पण आहे, पण जर आपण मेहनत केली आणि तेच म्हणजे काय सातत्य, मेहनत, जिगर पाहिजे तुमच्यामध्ये आणि ते पॅशन पाहिजे. आता अर्थात हे सगळेच लोक सांगतात, आता 15 वर्ष मी इथे म्हणून तुम्ही मला हा प्रश्न विचारताय, पण त्याशिवाय कशातच नाही. आणि ग्लॅमर हर जगा बटर आहे मॅम, ग्लॅमर हर जगा बटर आहे. एक मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला जगभरात व्हायरल करू शकतो, तेच आम्हाला 10 लोकांनी 20 लोकांनी ओळखावं म्हणून महिना महिना 2-2 महिने शो कंटिन्यू करावा लागतो, तेव्हा असतो. एखाद्या मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला व्हायरल करू शकतो आणि तुम्हाला हिट करू शकतो. मग ग्लॅमर हवं आहे तुम्हाला की तुम्हाला त्या क्षेत्रात करिअरच करायचं आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आणि जर करिअर करायचं तर त्याला पॅशनच लागतं. एक इंजिनियर एका रात्रीत तयार होत नाही, एक डॉक्टर एका रात्रीत तयार होत नाही, कुठलाही प्रोफेशनल जो आहे तो एका रात्रीत तयार होत नाही, कुठलाही ॲक्टर एका रात्रीत तयार होत नाही. बच्चन साहेबांचे पण ओळीने 8-9 सिनेमे फ्लॉप गेले, तेव्हा सदिका महानायक आपल्याला मिळाला. सचिनसुद्धा त्याच्या पहिल्या दुसऱ्या मॅचमध्ये मैदानावरती पडला, पण तो म्हणाला मैं खेलेगा, तेव्हा सचिन झाला. सो सातत्य फार गरजेचं आहे आणि सातत्यानं शो करतोच आहे मी, रोज रेडिओवरती शो करतो, त्यामुळे सातत्य गरजेचं हे मी म्हणेन. आणि मग तुम्ही सातत्याने एखादी गोष्ट करत असता तर आपोआप त्याला परिश्रमाची, कष्टाची, गुणवत्तेची जोड हळूहळू येत असते. आजही चुका होतात मॅम, आज सुद्धा, म्हणजे आजचा शो जरी मी केला ना तर त्याच्यामध्ये चुका होणारच आहेत. आणि फक्त चुकांचं स्वरूप बदलेल, पण रोज चुका होणार आणि चुका होणार म्हणून शिकणार. चुकेल तो शिकेल आपण म्हणतो, फक्त जर तुम्हाला एका रात्रीत काहीतरी हवं आहे तर ते मिळत नाही, आणि ते मिळालं नाही तर मग थोडंसं नैराश्य येतं, तसं डाऊन वाटतं की आपलं क्षेत्र चुकलं आहे का वगैरे, असं नाही. पण करत राहा आणि मला खात्री आहे की 100% त्याच्यामध्ये यश मिळतं. कदाचित 15 वर्ष मी हे करतो म्हणून म्हणतो आहे, मला उद्याचं माहीत नाही, पण आज मी एवढंच सांगितलं की कन्सिस्टन्सी आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही. आणि आपल्याला ते जमणार आहे का असा प्रश्न स्वतःला विचारा. आणि मग मला नाही खेळता येणार टेनिस, मला नाही खेळता येणार खो खो, पण मला क्रिकेट खेळता येईल कारण मी ते लहानपणापासून खेळलं. खूप भारी नाही करता येणार पण खेळता येईल, हे माझं मला कळलं की मग पुढे आपल्याला जाता येतं, मग त्याच्यात परफेक्ट होता येतं असं. मला सांग, कोविडचा जो काळ होता आपण सगळ्यांनी अनुभवलेला, तू सुद्धा म्हणजे रेडिओच्या माध्यमातून कोविड मध्ये काम केलं असेल, कशा प्रकारचा अनुभव होता आहे? एक तर मला तारीख आठवते, 17 मार्चची तारीख आहे 2020ची, एखाद दिवस इकडे तिकडे होईल. त्या दिवशी मी स्टुडिओतनं शेवटचा शो केला. नंतर आम्ही एक तर ना आमची कंपनी पीपल्स फर्स्ट, म्हणजे कंपनीत काम करणाऱ्या लोकांची सुरक्षितता पण तेवढीच महत्त्वाची, म्हणून आणि लॉकडाऊनमध्ये आपण सगळेच घरी होतो, वर्क फ्रॉम होमच होतं. आमच्यासाठी चॅलेंजेस होतो ना मॅम, की मी पुन्हा सतत क्रिकेट का, कारण मी त्याचा फॅन जास्त आहे, की तुम्ही रोज एका छान ग्राउंडवरती खेळताय, उत्तम पीच आहे, छान तागलेली आहे, ग्राउंड भारी आहे, तुम्ही जाऊन खेळताय रोज तिथे, सगळं आहे. आणि हे सलग तुम्ही 14-15 वर्ष करताय आणि अचानकच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 10x10 किंवा 15x20 का 25x30 खोलीमध्ये क्रिकेट खेळायचं, ते शक्य होईल का? नाही. इनफॅक्ट आपल्या सगळ्यांनाच आपण बाहेर जाऊन काम करायची सवय होती आणि मग ती सवय आपली अचानक बदलतं, म्हणजे डोळ्यांना दिसणारा एखादा व्हायरस येतो, तो आपल्याला घरात बसवतो. मग हळूहळू टेक्निकल टीम जी आमची आहे, म्हणजे सगळ्याच रेडिओ स्टेशन ज्यांनी वर्क फ्रॉम होम केलं, सगळ्यांनीच त्यांच्या टेक्निकल टीमनं त्यांना प्रचंड सपोर्ट केला. आम्हाला काही सॉफ्टवेअर्स असतील, काही इन्स्ट्रुमेंटमध्ये फ्लॅश रेकॉर्डर असेल, माईक असेल, याची उपलब्धता करून दिली. त्याच्यानंतर मग आम्हाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पण मी तुम्हाला सांगतो, कोविडच्या काळात अनेकांची कामं बंद होती, लोक घरी बसून होते, पण असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी रेडिओवरती आमचा शो झाला नाही. रोज शो असायचा, रोज आम्ही शो केला. आणि त्यावेळी लोकांचा रेडिओवरती विश्वास यासाठी होता की आत्ताच्या घडीची मोठी बातमी किंवा ब्रेकिंग न्यूज, मोठी घडामोड, 300 लोकांना लागण, 200 लोकांना लागण. आणि आपण 4 वेळा रिमोट फिरलो तर कधी 200 चा आकडा 150 व्हायचा, कधी तो 175, एका ठिकाणी 175, कधी 200, कधी 100, कधी 50. पण ह्या हे सगळं ते सतत चालू होतं. पण आम्ही जेव्हा शो करायचो तेव्हा सगळ्या प्रकारची माहिती घेऊन मग ते डिलिव्हर करायचो. सो लोकांचा विश्वास पण वाढला. सर्वे सांगतो 83% लिसनरशिप वाढली, 83%. त्यामुळे कोविडच्या काळामध्ये पण असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी आम्ही शो केला नाही, असं. आणि एक दिवस सुट्टी पण घेतली नाही. सो फार छान वाटलं आणि लोक विश्वासानं ऐकत होते, लोक विश्वासानं डिजिटल माध्यमामध्ये तुम्हाला प्रश्न विचारत होते, तुमच्याकडनं खात्री करून घेत होते. सो लोकांचंही प्रेम मिळालं आणि कोविडचा काळ खूप वाईट असला तरी एक रेडिओ जॉकी म्हणून जेवढं काही करता येईल ते मी आणि रेडिओ म्हणून आम्हाला जे काही करता येईल ते प्रत्येकानं केलं, प्रत्येक रेडिओनं केलं, म्हणजे प्रत्येक रेडिओ कंपनीनं केलं आणि ते तुम्हाला माहिती असेल.
मला एक प्रश्न आणखीन विचारायचा आहे की आपण म्हणजे रेडिओ या याच्यामध्ये आपण लोकांपर्यंत सामाजिक जी आहे माहिती पोहोचवत असतो, हसवत असतो खेळताना, पण अशाच वेळी स्वतः अपडेट राहण्याकरता तू काय करतो? सतत वाचन क्षितिजा, आपल्या लोकांसारख्या लोकांना सतत वाचावं लागतं, पाहावं लागतं. सिम्पल आहे, अपडेट राहण्यासाठी काय करावं, काय विशेष करावं लागत नाही. छान सकाळी उठायचं, दोन चार वृत्तपत्र वाचायची, त्यानंतर थोडा टी व्ही लावायचा, जगात काय चाललंय, गल्लीत काय चाललंय हे फार महत्वाचं आहे. दिल्ली बिल्ली नंतर आधी गल्लीत काय चाललंय, आपल्या शहरात काय चाललंय, आपल्या राज्यात काय चाललंय, मग आपल्या देशात काय चाललं, मग जगात काय चाललं, हे चार पाच पेपर वाचून तुम्हाला कळतं. वृत्तपत्र वाचणं, आजकाल हातामध्ये सोशल मीडिया आहे, त्यातले कुठले पेजेस लाईक करायचे कुठले नाही आपण आपलं ठरवायचं, पण जी माहिती आपल्याला हवी आहे, जो आपला इंटरेस्ट आहे, तेच सोशल मीडियाचे पेजेस आपल्या समोर येत असतात. सो वाचन करत राहणं आणि ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे, प्रचंड, म्हणजे ते ऑब्झर्वेशन करायचं. आता ऑरेंज सिटीमध्ये मी आलो तर त्या एअरपोर्टवरून येत असताना राईट साईडला सगळं ग्रीन ते नावं आहेत, म्हणजे त्याच्यावर ते दिसतात रात्रीच्या वेळी, पण इकडे मात्र ना सगळे ते ऑरेंज कलरचे काहीतरी उभे केलेले आहेत ते सगळं. सो तो फील येतो ना ऑरेंज सिटीमध्ये आहे. सो हे ऑब्झर्वेशन सतत पाहिजे, वाचलं पाहिजे. मला मिळेल ते वाचतो मी, जे मी दुकानांवरच्या पाट्याही वाचतो आणि मला आवडतं ते. सो सतत वाचत राहिलं की अपडेट आपण माणूस राहतो. हा, म्हणजे आणि माझा शो जरी ऐकला तरी अपडेट वाटतो लोकांना, म्हणजे बंड्या अपडेट होतो आणि तो सगळ्या पुणेकरांनाही अपडेट करतो. बिलकुलच, आणि बंड्या म्हणूनच असं म्हटलं जातं की आरजे बंड्या तुमच्यासाठी काय पण काही पण. आरजे म्हणून युवकांना कशा प्रकारे या क्षेत्रामध्ये संधी आहे रेडिओच्या, काय सांगशील तू? आता ना मॅम, पूर्वी जेव्हा मी रेडिओत आलो ना 15 वर्षापूर्वी, तेव्हा नाशिकमध्ये दुसरा रेडिओ होता, म्हणजे पहिला एक रेडिओ होता, दुसरा एक होता, त्याच्यानंतर बराच काळ लोकला. आता तिथे 4 रेडिओ आहेत, पुण्यामध्ये 6-7 रेडिओ आहेत, मुंबईत तर म्हणजे संख्याच खूप आहे. सो रेडिओ म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर आरजे हाच माणूस येतो. पण मी मागे एका प्रश्नाच्या उत्तरात असं म्हणालो की जर आपण चांगलं बोलू शकतो असं तुम्हाला वाटत असेल, चांगलं बोलायचं म्हणजे काय बोलायचं, म्हणजे भाषा अशी शुद्ध पाहिजे आणि मग ते प्रमाण भाषेतच बोललं पाहिजे असं नाही आहे मॅम. जर मी नागपुरात आत्ता ज्या भाषेत बोलतो त्या भाषेत रेडिओवरती जर मी शो केला तर लोक मला स्वीकारणार नाही, कारण मला ऐकणाऱ्या माणसाला मी त्याचा मित्र वाटलो पाहिजे, त्याच्या घरातला वाटलो पाहिजे. आणि म्हणून मग जे आपण मगाशी डिस्कस केलं की चहा मांडू का किंवा भेद्र ना काहीतरी टोमॅटोला, जर मी म्हणालो की आज मी डब्याला टोमॅटोची चटणी आणली आहे, लोक ट्यून ऑफ करतील. भेद्राची चटणी आणली, भेद्राची भाजी आणली असं म्हटलं तर करेक्ट. सो तुम्ही हे करू शकता का, म्हणजे तुम्ही असं बोलू शकता का, की तुम्ही अपडेटेड राहून एखादा विषय कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रमाणात मांडू शकता असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही निश्चित या क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करा. कुठल्या रेडिओमध्ये जाऊन तुम्ही इंटर्नशिप करू शकता. आणि जसं मी नेहमी म्हणतो की आता तुम्ही छान बोलतात तर ती एक आर्ट आहे, मी बरं बोलतो तर ती एक आर्ट आहे. आणि आपल्याला ते व्हेरी फेमस वाक्य माहिती आहे की कला जी आहे ती आतून बाहेर येते आणि विद्या जी आहे ती आपण बाहेरून आत घेतो, बरोबर. पण मग तुमच्यात कला असेल तर त्याला आपण बाहेरच्या विद्येने आणखीन पॉलिश करू शकतो. मी बऱ्याचदा म्हणतो की सचिनच का बेस्ट प्लेअर, म्हणजे रमाकांतजी यांच्याकडे बाकीसुद्धा प्लेयर्स शिकले असतील राईट, पण प्रत्येकजण सचिन नाही होऊ शकला, कारण क्रिकेट त्याच्या आत होतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की हो मी असं बोलू शकतो, कारण मला नेहमी वाटायचं रेडिओ ऐकताना की मैं कर सकता जरूर असं मला वाटत होतं, संधी मिळाली नशिबाच्या साथीनं. पण आरजे बरोबर अनेक डिपार्टमेंट रेडिओमध्ये आहेत जे बऱ्याच आपल्याला माहिती नसतं. साधी गोष्ट आहे मॅम, सिनेमा ज्यावेळी आपण पाहतो त्याचा हिरो आणि हिरोईन आणि विलन माहिती असतो आपल्याला. सिनेमा संपल्यानंतर आपण थिएटरमध्ये लगेच उठतो आणि बाहेर पडतो राईट, त्याची क्रेडिट लिस्ट जी आहे ना ती खूप महत्वाची आणि त्या लोकांमुळे हे सगळं. सो आम्ही बोलतो पण आमच्यासाठी प्रोड्युसर्स असतात, एडिटर्स असतात, प्रोमो प्रोड्युसर्स असतात, साऊंड इंजिनियर्स असतात, प्रोग्रॅमिंग डिरेक्टर्स असतात, असिस्टंट प्रोग्रॅमिंग डिरेक्टर्स असतात. सो तुम्ही क्रिएटिव्ह आहात, तुम्ही छान बोलू शकता असं तुम्हाला मनापासून वाटतं, पण निश्चित कुठल्या तरी रेडिओत इंटर्नशिप करा, रेडिओचे कोर्सेससुद्धा आहेत ते करा, संधी मिळेल आणि हे एक चांगलं करिअर आहे. तर मी सलग 15 वर्ष करतो आहे, दुसरं काही करू शकत नव्हतो का, तर करू शकत होतो, पण मला याच्यात मजा येते, याच्यात कंटाळा येत नाही. तुम्हालासुद्धा आज माझ्याशी बोलायला मिळालं, थोड्यांनी कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्रातली व्यक्ती येईल, सो तुम्ही फ्रेश राहाल. सो तुम्हाला फ्रेश ठेवणारा पण हा उद्योग आहे, तुम्हाला बरे पैसे देणारा पण हा उद्योग आहे. तुम्ही कुठल्या शहरामध्ये जा त्याच्या वेल नोन चॅनलवरती तुम्हाला मुलाखत देण्याचा पण योग आहे. सो सगळी धमाल आहे, पण हे सगळं असताना मेहनत खूप आहे भावांनो,
आणि मैत्रिणींनो, तर तुम्ही यात येऊ शकता जर तुम्हाला असं वाटतं आपण चांगलं बोलू शकतो, आपण त्या शहराची भाषा ॲक्सेप्ट करू शकतो. सो नक्की या. आणि हे ज्यांच्याकडनं मी रेडिओ शिकलो त्यांनीच मला सांगितलं. बाकी अनेक डिपार्टमेंट्स आहेत ज्या रेडिओमधल्या, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं क्रिएटिव्ह योगदान देऊ शकता. स्क्रिप्ट लिहिण्यापासून, जसं आपल्याकडे पण खूप आहे ना, आपल्याकडे आता कोणी शूट करतंय, कोणी एडिट करतंय, तुम्ही बोलताय, तुम्हाला काहीतरी इनपुट्स तुमच्या आसपासच्या लोकांनी दिले असतील, अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो संधी आहेत आणि नंतर हे क्षेत्र वाढत जाणार आहे. जसं आपण म्हणतो की आता मोबाईलवरती सुद्धा आपण बातम्या पाहू शकतो, पण सकाळच्या पेपरचं महत्त्व कमी होत नाही, होणार नाही. 1760 टीव्ही चॅनल झालेले आहेत, पण रेडिओ हा मूळ आहे, बरोबर. आणि आता कमर्शियल रेडिओला तर उत्तमच दिवस आहेत. सो संधी आहेत, त्याचा फायदा घ्या. पण त्यासाठी प्रत्यक्ष भेटून तुम्ही त्या क्षेत्रातल्या लोकांना भेटा, जाणून घ्या, आणि त्यांना एक अंदाज असतो की हा करू शकेल, ही करू शकेल की नाही. आणि स्पष्ट बोलणारी अनेक माणसं आहेत त्या क्षेत्रात. अजून तरी खोटं बोलणारी किंवा फसवणारी लोक माझ्या माहितीत तरी नाही आहेत या क्षेत्रामध्ये. सो उत्तम करिअर होऊ शकतं, पण तशा प्रयत्नाला सुरुवात करायला हरकत नाही. आणि हे ग्रॅज्युएशन पूर्ण करून करा, म्हणजे कुठल्याही जर वेगळ्या क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल तर तुमचं शिक्षण पूर्ण करा. ते काय 21-22 वर्षी पूर्ण होतं. माझ्यासारखा एखाद दुसरा धक्का 23-24 घेऊन जातो तुम्हाला, पण ते पूर्ण करून मग तुम्ही याचा विचार निश्चित करू शकता. तर ज्याप्रमाणे बंड्या अपडेट असतो आणि तो आपल्या अपडेट म्हणजे माहितीनुसार समस्त पुणेकरांना आणि जे ऐकणारे आहेत रेडिओ लिस्नर्स आहेत त्यांना अपडेट करत असतो, तर म्हणूनच असं म्हटलं जात असेल की धून बदल करतो देखो 90.5 बिग FM बंड्या के साथ. नक्की. नमस्कार, मी आर जे बंड्या, तुम्ही ऐकत आहात 95 बिग FM. आज क्षितिजा या नागपूरच्या व्हेरी फेमस BCN न्यूजच्या अँकर आहेत, त्यांच्याशी भेटण्याचा मला योग आला. मला खरंच लई भारी वाटलं. आणि रोज आम्ही इंटरव्ह्यूज घेतो, वेगवेगळ्या लोकांचे घेतो, असं वाटतं मनात कुठेतरी शेवटी माणूस आहे, त्याची इच्छा असते की अरे आमचा पण कोणतरी इंटरव्ह्यू करावा, आम्हाला पण आमचा स्ट्रगल विचारावा, आम्ही पण लोकांना गायडन्स करावा, आम्ही पण लोकांना सल्ले द्यावे, आमचं क्षेत्र किती भारी आहे लोकांना सांगावं. ही संधी आज मला BCN न्यूजनं, आणि BCN मला वाटतं 25 वर्षांपासून आहे चॅनल, अगदी बरोबर, हे फक्त विश्वासाच्या बळावरती आहे, तुम्ही सगळे पाहता म्हणून. सो BCN क्षितिजा मॅम, थँक्यू सो मच, मला तुम्ही बोलता केलं. म्हणजे तुम्ही फक्त बसला असता तरी मी सतत बोललोच असतो. नक्कीच, ऑब्व्हियसली RJ असल्यावर एक न्यूज अँकर आणि RJ विषय नाही. म्हणजे हा इंटरव्ह्यू आम्ही येणारे किमान 24 तास चालवू शकतो, पण तेवढे तुमचे पेशन्स नाही आहेत. पण माझा इंटरव्ह्यू कसा वाटला ते प्लीज BCN कळवा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा प्लीज, माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सोबतच इंस्टाग्राम, फेसबुक ला फॉलो करा, BCN वर. आणि बंड्याचा इंटरव्ह्यू जो आहे तुम्ही त्यावर बघू शकता आणि बंड्याला पण भेटू शकता. नक्की नक्की. हे बघा, BCN न्यूजचं फेसबुक पेज, ट्विटर, इंस्टाग्राम त्याला फॉलो करा, ठीक आहे. आणि हॅशटॅग RJ बंड्या असा ट्रेंड चालवा हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर किमान 1-2 दिवस. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट बऱ्या करा. मला बंड्या असल्यावर कमेंट बऱ्या येतीलच याची आशा नक्की BCN करेल. आणि आज BCN न्यूजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये बंड्या आला आणि बंड्यांनी आपले जे अनुभव शेअर केले आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि आजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच व्यक्तिमत्वासोबत आपण पुन्हा भेटूया. बघत रहा BCN न्यूज. नमस्कार. छोट्याशा ब्रेक नंतर. धन्यवाद.